नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। बोला। आज अयोध्या मध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा आहे, मूर्तीची स्थापना होणार आहे प्रभू रामचंद्राची। तर सगळेजण 500 वर्षापासून या म्हणजे याची वाट बघत होते आणि खूप म्हणजे खूप जास्त बलिदान पण लोकांनी दिलेले। तर खरंच पूर्ण हिंदू समाज आणि महाराष्ट्रातून सुद्धा खूप जणांनी त्या टाइमात योगदान दिलेलं आहे। महाराष्ट्रवासियांसाठी पण खूप गर्वाची गोष्ट आहे आणि सगळ्या भारतासाठी पण हिंदू राष्ट्रासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की राम प्रतिष्ठान सोहळा उद्या होतोय आणि खूप जण वाट बघत होते खूप दिवसापासून। तर लवकरात आता उद्याचा दिवस पूर्ण सगळे जण लाईव्ह बघणार आहेत टीव्हीवर, आम्ही पण बघणार आहेत। तर सगळेच खूप जास्त खुश आहेत राम मंदिर झाल्यामुळे आणि प्रत्येकाचं स्वप्नच राहणार आहे आता जाण्यासाठी। आणि आता इथून पुढे काय म्हणते तर ताजमहलची एवढी कुणाला आता अपेक्षा नाहीये। ताजमहलच्या गोष्टी आता जुन्या झाल्या, आता सगळे जण राम मंदिराचे दिवाने होणार आहेत आणि झालेतच, त्याच्यात तर काही वादच नाही। आम्ही पण बघू, लवकर जाण्याचा प्रयत्न करू। खरंच नक्की आता नेक्स्ट टूर नक्की अयोध्याचाच होणार आहे। सगळ्यांना तर दिसणारच आहे, व्हिडिओ तर टाकणारच आहेत आम्ही ज्यावेळेस होईल। पण रामाने बोलवल्याशिवाय पण माणूस जाऊ नाही शकत। आणि तब्येत एवढी म्हणजे दुखत असताना सुद्धा अंगात भगवं घातल्यानंतर जोश जास्त आलाय तिला बी व्हिडिओ काढण्याचा। दुपारपासून व्हिडिओ वगैरे बनवते, रील्स वगैरे बनवले। तरी बऱ्याच कमेंट पण आली, ताई जास्त व्हिडिओ नका बनवू, तब्येतीची काळजी घ्या। पण काय करावं, काही आपल्या धर्मासाठी पण काहीतरी योगदान द्यावंच लागेल, काहीतरी बनवावं लागेल। की एखाद्याला वाटत असेल की व्हिडिओ साठी काय पण करतात, पण असं नाहीये। व्हिडिओ करणं पण महत्त्वाचं आहे, देवाची आपण किती जास्त मनातून भक्ती करतोय ते पण सगळ्यांना आपल्याला सांगणं जरुरी असतं। आणि परत आमचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचे सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवलेत, कारण का तर मराठा आरक्षणाचा मुद्दा पण आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर जरांगे पाटील पण गेलेले आहेत, तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे। राम मंदिर पण आहेच, पण खास करून मराठा आरक्षण पण। आरक्षण मिळणं खूप जास्त गरजेचं आहे पुढं आपल्या मुलांच्या भविष्यांसाठी, गरजेचं आहे आणि आता 100% मिळणारच आहे, याच्यात काही वादच नाही आहे। कारण लाखोंनी पब्लिक मुंबईला निघालेली, लवकरच पोहोचतील, आणखी पोहोचले नाही आज दुसरा मुक्काम, तर सरकार घाबरलंय। आज दुसरा मुक्काम अहमदनगरमध्ये आहे, कालचा माथुरीत होता, आजचा शिरूर मध्ये आहे। तर चला असेच व्हिडिओ बघत जा आणि आपलं लवकरच हिंदू राष्ट्र होणार आहे त्यासाठी नक्कीच देवाकडे प्रार्थना करा।